हम रोज 50 नए मरीज देख रहे हैं, महीने में करीब 1000। 80 से 90% मुंह के कैंसर नागपुरी खर्रा चबाने से होते हैं। ये दिनेश की कहानी है। मेरा नाम दिनेश है। मैंने 1 साल सिर्फ नागपुरी खर्रा चबाया और मुझे मुंह का कैंसर हुआ है। अब मेरा ऑपरेशन हो रहा है, शायद मैं इसके आगे बोल नहीं सकूंगा। अफसोस, दिनेश बच नहीं सका और वो सिर्फ 24 साल का था। खैनी, पान, गुटका, पान मसाला, नागपुरी खर्रा सब जानलेवा है। अरे रद्दी लवा पेपर एगा धंधल नहीं गया का ये मुन्ना। ओह नो, अरे का ठोकर खाता ये कर रहा का है? नागपुरी कर रहा घेना भाई, जरा कैसी बात करता यार ये। हाँ बाबू, काई विषय ब्लैक चा है ना बाबुल चा भाई का ठोकर खाए तुले खर्राज विचारला ना खर्रा करता का म्हणून एवढा काय कॅलकल कॅलकल करून राहिला। तुम्हाला काय माहित आहे बे माणसाला कोणती परेशानी राहते, काय राहते, कसं राहते? तुले एकटेलेच परेशानी आहे सगळी, आम्ही ना परेशान पाहिलेच नाही कधी। पुऱ्या दुनिया भराच्या परेशान्या तुलेच आहे सगळ्या। नाही नाही का पाहिलं ते ना, लटाऱ्या घेतल्या, सायकल घेतली, हेकडी केली की चला घुमाया गल्लीत त्या गल्लीत त्या गल्लीत, लुआ आहे का, लंगर आहे का, रद्दी आहे का? आता इथं माझ्या लटाच्या आणि तुझ्या परेशानीचा काही संबंध आहे का? माझ्या लटासारखे कोणाच्या लटा नाही त्या पुऱ्या इलाक्यामध्ये, समजल्या का? अबे तू का सांगशील, कधी गर्लफ्रेंड पोचली का तुला? पोट्टी नसन पातियाकडं जेले गर्लफ्रेंड राहते ना तेले समजते का होय का नाही। बापाले शिकवशीन का आता? हा साले अर्धी जिंदगी गेली मायावली, समजल्या का? आता का पुऱ्या गावाले सांगत फिरू माया किती गर्लफ्रेंड आहे किती नाही आहे? ले म्हणा झाले माहित नाही काही नाही चालले तिथं। त्या किती गर्लफ्रेंड आहात रे? बोलतात अभि खरंच गर्लफ्रेंड आहात का? मग तुले का आलू गोलू वाटलो का मी? तुले विचारलं ना परेशानी काय सांग म्हणून, तिथं लेंगर लेंगर करून राहिला तिथं। खर्रा दिला तुला चांगला ना म्हणलं, खर्रा काय रे बाबा, चांगलं डोकं चालन, खर्रा जिंदगी आहे बाबू। अबे काय लढून राहिला? हा लढत राहते जरास काय झालं की गळत राहते। ओ नो, अबे सांग ना काय लढता निंबळे जेव्हा पाहिजे? गर्लफ्रेंडचा बर्थडे आहे, समजून नाही राहिलं का गिफ्ट देऊ? बाबा किती मोठी गोष्ट झाली, गर्लफ्रेंडला गिफ्ट काय द्यायची? समजून लढत तसे लढत तसं वाटत का करावून का नाही? गिफ्टच का द्यायची एवढंच नाही समजून राहिलं ना, एवढं का लढून राहिलं तिथे लेमड्या यार का? काही झालं का लेड 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 लढतच चाले, छटाक भराची गोष्ट नाही आणि तिथं लढून राहिल्या एवढ्या। काही झालं का?
सांग ना बे, मी का गिफ्ट देऊ बे मावाला गर्लफ्रेंड ले बे, सांग ना बे। आलो तेव्हापासून विचार आलो का झाले रे का परेशानी, तेव्हाच सांगितलं असतं तुले, ते आतापर्यंत मी सांगितलं असतं का करायचं आहे। आहे का आता सांगतो, एक काम कर, तू का कर, तुझ्या गर्लफ्रेंडले चैन गिफ्ट कर। चैन? बस चैन का बोलतो खरंच, एकदम टापोटाप असा चैन पडन तिले का जबरदस्त। हावडन का तिले? बाकाऊन नाही हावडन तिले, बिलकुल हावडन यार। पण समजून नाही राहिलं कुठून घेऊ का घेऊ। नाही नाही कुठून घ्यायची का घ्यायची का नाही घ्यायची तो विचार तू करत बस, मले काय आहे, मले जरा हिसाबाला जायचं आहे, तर मी आहो बहुत मोठ्या घाईमध्ये, असा बिझी माणूस आहे आपण, आपल्याकडे टाईम कम राहते। ठीक आहे भेटतो, आणि काय झालं तर मला सांग मग, तू चैन दिल्यानंतर। ठीक आहे, आणि लेळत नको जायच्या पुढं। अबे ए अरबाज काल भेटतो रे चैन। कौन बे काय झालं? काय झालं ते तर सांग पहिले, मारतगिर तर काय बा, ब्रेकअप झाला मला। असा कसा ब्रेकअप झाला, तुला चैन द्यायला सांगितलं दिली नाही चैन तू, ना दिली ना तरी बी ब्रेकअप झाला नाही तर का? बरोबर आहे, तुला चांदीची चैन दिलेला असतील नाही तर मग सायकलची। तुला फक्त खर्राज विचारला ना चांदला दिता काय लाईन होती बे लाईन नाही तुम्हाला लक्षात राहत का लाईन होती काय लाईन का होती तुले का माहिती परेशानी आहे तर सोल्युशन पाहिजे असन तर गोष्ट कर नाही तर मी चाललो तुले काही पाहिजे का तुझ्याकडे सगळं आहे गी नको सांगू मी हे म्हणून राहिलो उद्या मावळ्याला शिवा लोपर मध्ये येऊन जाईन ना आता कट कर रे भाई समजून नाही राहिलं का गिफ्ट देऊन का नाही ना का पैसा नाही अदला नाही धंदा नाही लढाई येते लढतच लहान लहान गोष्टीसाठी लढतच कट करणार।